चला लवकर जरा. चला चेंडू द्या लवकर. 5 षटकांची मॅच आहे. दुपारच्या पण तर 3:30:45 दोन्ही संघाने एक एक मॅचेस जिंकले आहेत, त्यामुळे लगेच मॅच होते. आता इथून पाहिजे कोणता संघ जिंकतोय आणि कोणता संघ लगेच आपण म्हणजे फाईट बॅक करणार आहे नावाली संघाबरोबर. चला नावडी संघाची सलामीची जोडी लगेच पाठवून द्यायची. SMG 11 नावडे विपक्ष आपण पाहू शकता. 52 मध्ये मॅच पाहता होता म्हणून पाच षटकांची मॅच आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकता दोन बॅटर मैदानात दाखल होताना. विराज आणि आपण पाहू शकता या बेला विराज आणि रोहन. विराज आणि रोहन ही जोडी आपण पाहू शकता SMG नावडे संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवर यावेळेला आपण पाहू शकता 52 संघाच्या माध्यमातून प्रणय येतोय पहिलं षटक घेऊन. प्रणय म्हात्रेला आपण पाहू शकता. गुलचना अजूनही जर विचार केला तर ही मॅच सोडून अजून दोन मॅचेस कव्हर करायच्या आहेत. एक कालची पेंडिंग मॅच आहे नावा आणि रोडपाली. बबुलची टीम आपण पाहू शकता. स्ट्रायकरला विराजला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आपण प्रणयला पाहू शकता. पहिला चेंडू ऑन साइडला घुटना टेक तमाशा देख चेंडू चालला या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सी मारे शपार. पंचांचा इशारा काय तो पाहिजे. विराजच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. वेलकम टू द ग्राउंड. प्रणयला आसमान दाखवलंय विराजच्या माध्यमातून. बघा टाइम सेट केलेला आहे 25 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला. 4 षटकांनी 20 मिनिटं असणार आहेत. प्रणय पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकला. विराज म्हात्रेला आपण पाहू शकता. बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट केलाय. सुभाषने काय झेल घेतला बघा. मगाच्याच जागेवर पुन्हा एकदा झेल तसा प्रकारचा बॅटर बाद. मैदान सोडावं लागतं विराजला या बेला. करून आल्यानंतर बघा त्यांच्या बोटांमध्ये ताकद वाढली. जबरदस्त संगत ऐकवलंय गदर पिक्चरचं. चौक षटकार आल्यानंतर तोच विराज बाजतोय. यश मिळालंय प्रणयला. आधी येतोय या आधीच्या मॅचचा मार्द मॅचचा वान करी. जबरदस्त बॅटिंग केली होती आदिनाथ पाटीलने.
अधीनासाठी क्षेत्ररक्षण ऑन साईडला फाईन लेग स्कोअर लेग एक क्षेत्ररक्षण शॉर्ट लेगला पाहू शकता एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंगरला आपण पाहू शकता मिड ऑन लेग क्षेत्ररक्षण हा चेंडू पुन्हा एकदा आपण इतर गुटनाटक तमाशादेखच्या माध्यमातून चेंडूला काढायचं होतं ड्रिल करून दाखवत आहेत कशाप्रकारे स्कोअर लेग रिझनमधनं चेंडूला काढायचं होतं डॉट चेंडूची समाप्ती चांगलं वापसी बघायला मिळते प्रणय म्हात्रेच्या माध्यमातून स्ट्रायकरला आदिनाथ पाटीलला आपण पाहू शकता प्रणय गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड गट मारा स्ट्रायकला आदिनाथला आपण पाहू शकता हा चेंडू खूप चांगला होता खूप चांगला चेंडू होता काही खेळायच्या आधीच थोडासा बॅटचा पेस खोलायचा होता या वेळेला आपण लगेच बॅटवर चेंडू या वेळेला स्पर्श करतो एक खातं उघडत नाहीये आदिनाथचं पण धावसंख्या स्थिर आहे आपण बोलले तर या वेळेला बघा किती वेगाने चेंडू आला बॅट काढायची होती त्यांना स्ट्रोक खेळायचा नव्हता पण बॅटवरती चेंडू वेगाने आला एक बाद एक अशी धावसंख्या एस एम जी नवडे संघ प्रथम बॅटिंग करतोय आणि ज्या आदिनाथने मग अशी काय बॅटिंग केली उत्तर शिव संघाविरुद्ध प्रणय म्हात्रे गोलंदाजी मार्क स्ट्राईकला आदिनाथ नो स्ट्राईकला रोहनला आपण पाहू शकता राईट आम राऊंड गट मारा करतोय हा चेंडू शॉर्ट ऑफलाईनचा होता कॉर्बॅनचा अपील केलं जात आहे कॉर्बॅनचा आपण मेन पंचांकडे अपील करा स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला उड देणार नाहीयेत चांगली गोलंदाजी बघायला मिळेल खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळेल प्रणयच्या माध्यमातून षटकार आल्यानंतर काय गोलंदाजी केली बघा पाच चेंडू त्याने अप्रतिम फेकले पहिल्या चेंडू चौकारला त्यानंतर चार चेंडू अप्रतिम फेकले एकूण पाच चेंडू आले प्रणय पुण्याचा गोलंदाजी मार्को राईट आम राऊंड गट मारा करतो शकला आदिनाथ हा चेंडू उंच गेलाय झेलची शक्यता आहे क्षेत्रक्षक दूरवरती आहेत ओहो जबरदस्त कॅच कारमन कमाल कॅच पकडले स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षण शॉर्ट मिडिकेट रिजन मध्ये आला आणि खूप चांगला झेल घेतलाय ओमकारने खूप चांगला झेल घेतलाय बॅटर बाद संख्या पहिल्या षटकाच्या समांतर काय कमबॅक केलंय वामनजी संघाने गोलंदाजी मार्कर होतो यावेळेला आपण पाहू शकतो गोलंदाज तेजस मुकादम येतोय तेजसला आपण पाहू शकतो तेजस मुकादम एक चांगला लेदर क्रिकेटर देखील आहे तेजस गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो रोहन आदिनाथ बाद झालाय चेंडू डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये फटका खूप चांगला आहे यावेळेला मिडॉनवर चेंडू क्षेत्रक्षकाला आहे चेंडूला फीड करतोय जितेश आलाय जितेश खानावकरला आपण पाहू शकता जितेश आणि रोहन ही जोडी मैदानात पाहू शकता जितेश स्ट्राईकलाय तेजस गोलंदाजी मार्कवर राईट आम ओर्धकडे मारा करतो बाग येणकडून चेंडू बाग पुढे गेला कटकेला यावेळेला दोन क्षेत्राच्या गॅप मधनं चेंडूला काढलाय थर्डमॅन आणि आपण पाहू शकतो यावेळेला गली रिझन मधनं चेंडू सीमा पार चौकार अकरा धावा दाखवल करते आपण पाहू शकता हा चेंडू पुन्हा स्लॅश केला या वेळेला पॉइंटच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा योग्य वापर चेंडू गेलाय सीमारच्या पार चौकार
मास्तर बघा आमचे त्यांना देखील आपण आता स्क्रीनवर दाखवलं जात आहे काय करतायत आपल्या बोटांनी बोटांची जादू 15 धावा धाफलकती लागल्यात दोन बाद 15 प्रथम बॅटिंग करतो SMC नावडे संघ पुणे तेजस गोलंदाजी मार्क टाकला जितेश चांगली बॅटिंग करतोय चेंडू ड्राईव्ह करायचा होता बॅटच्या टोला चेंडू लागतोय डॉट चेंडूची समाप्ती दे जितेश आणि रोहन ही जोडी आपण मैदानात पाहू शकता स्पर्धेचा आपण 5वा दिवस पाहतोय उद्या 6वा आणि रविवारी शेवटचा दिवस 7वा दिवस तेजस गोलंदाजी मार्कवर टाकला जितेश चेंडू बॅकफुटवर गेला स्क्वेअर कट चालला जेव्हा फटका शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू बॅकफुटवर गेले वेळ मिळाला आणि स्क्वेअर कट चालला जेव्हा फटका चेंडू सी मारच्या पार चौकार धावसंख्या धाफलकत 19 19 धावा धाफलकती चेंडू या वेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं बॅटरला काही समजलं एक सोप्पा झेल दिलाय बॅटर बाद डावखुरे बॅटर आहे संदेश संदेश भोपी आलेत पण संदेश काय करतो जितेशने चांगली बॅटिंग केली होती संकेत येतो गोलंदाजी मार्कवर संकेत रानाडी चेंडू या वेळेला टर्न केलाय बघा बाहेर काढलाय लेग ब्रेकच्या माध्यमातून पंचांकडे पाहिलं जातंय नाही ग्राउंडिंग अंपायर डिसिजन दिली तुम्हाला मान्य करावं लागणार आहे सुनील माळी मॅन फ्रॉम खैरणे संकेत रानाडी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओवर तिकडे मारा करतोय चेंडू ऑन साइड लाडव्या बॅटनं वळवलाय क्षेत्रक्षक आहे तिथे आणि क्षेत्रक्षकाच्या समोर टप्पा पडला चेंडूने वळण घेतला क्षेत्रक्षक काय करेल मग त्याला धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या धावपल करते 23 तर बघा आरके स्पोर्ट्स पापडीचा पाडा यांच्या माध्यमातून जो कोणी स्पर्धेत बॅटर जास्त सिक्स षटकार मारेल त्याच्यासाठी एक मला बॅट आहे क्या बात आहे आरके स्पोर्ट्स पापडीचा पाडा खूप चांगले बॅट असतात त्यांचे रुपेश मडवी यांच्या माध्यमातून संकेत चांगला चेंडू होता हेलिकॉप्टर उडवायचा होता या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण दोन्हीच गाड्या एकाच रुळावर येत आहे तिथे विकेटची शक्यता आहे डायरेक्ट हिट काय गोटी नेहमी बघा स्क्रीनवर आपण पाहू शकता स्पिन बघा काय जबरदस्त चेंडू केला या वेळेला लेग ब्रेकच्या माध्यमातून चेंडूला बाहेर काढलाय थोडासा फ्लाइट देतात चेंडूला आणि इथून बघा डायरेक्ट हिट रोहनला मैदान सोडावं लागतंय 23 धावा बॅटर बाद नाही बॅटर रोहनला माहिती होतं मी बाद आहे नवीन बॅटर आहे तर यायला आपण पाहू शकता
स्थिती घेतोय. सितीज म्हात्रे संकेत रानडे गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर आपण पाहू शकता. ज्या वेळेला संदेश आणि सितीज जोडी थोडीसा धावा कमी येत आता इथून संघर्ष वाढलाय नवडे संघ आपण आता SMG नवडे संघाचा 23 धावा. चेंडू वेग प्रचंड होता इथे विकेटची शक्यता होती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय पंच खून करतात व्हाईटची 1+1 धाव म्हणजे एकूण 2 धाव येतात 25 धावा. संकेत चेंडू खूप चांगला चेंडू टर्न साठी खेळले होते पण सरळ चेंडू निघून जातो या वेळेला डॉट चेंडूची समाप्ती. संकेत बघा कशा प्रकारे आपण आता रिलीज चेंडू करतात दादा रॉंग वन टाकला दादा. हा चेंडू लिडिंग एज झेलची शक्यता आहे बॅटर बाद जबरदस्त गोलंदाजी प्रथमेशने झेल खूप चांगला घेतलाय. बेटर ते विन बॅटर येतोय आपण पाहू शकता खेळपट्ट क्रिश क्रिश येतोय क्रिश आणि आपण बघतोय संदेश जोडी यश मेला अक्षयला अखेरकार अक्षय राईट आर्म ओव्हर द कडे मारकतोय चेंडू खोलवर टप्प्याचा होता बॅट अँड बॅट निघून जातो चेंडू डॉट चेंडूची समाप्ती होते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा आपण पाहू शकता 7 गडी बाद झाल्यात SMG नावडे संघाच्या. चला जरा फास्ट घ्या फास्ट घ्या तर अजूनही आम्हाला 2 मॅचेस कव्हर करायचे त्यानंतर दादा आम्ही षटक संपल्यानंतर लगेच सांगितलं 38 धावा झाले
संकेत रानड येतोय गोलंदाजी मार्गवर. संकेत चांगला चेंडू होता यावेळेला, खोलवर टप्प्याचा चेंडू इथे ड्राईव्ह करायचा होता. एक धाव कंप्लीट केली जाते, धावसंख्या धावपळ करते आपण पाहू शकता यावेळेला 39 लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. संकेत गोलंदाजी मार्गवर राईट आर्म उर्धकडे मारा करतोय चेंडू, यावेळेला खूप चांगलं एक्सट्रेक्शन बघायला मिळालंय. किरण चौरमेकर खूप चांगलं एक्सट्रेक्शन बघायला मिळालंय. बॅटर बाद पाहू शकता संकेत मात्र येतोय. संदेश आहेत संकेत टू संकेत. चेंडू बागपडे जाऊन कट करत होता, पंच वाईड चिकून करतायत. अवंतर धावने भर धाव संख्या धावपळ करते 40. नावा टीम इथे दाखल होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. रोडपाली एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावपळ करते आपण पाहू शकता या वेळेला 41. वैष्णव भोईरचा संघ, नावा म्हणजे वैष्णव भोईर, जबरदस्त क्रिकेटर. संदेश गोलंदाजी मार्गवर, संकेत आहे संदेश स्ट्राईकला. ही ते काय झालं बॅटर बाद, थोडस विनोद बघायला मिळाला मैदानावर. संकेत गोलंदाजी करत होते, स्ट्राईक यांना संदेश होते, बॅटर बाद होतो इथे. 41 धाव संख्या होती आपण पाहू शकता या वेळेला. चांगला चेंडू, खूप चांगलं एक्सट्रेक्शन बघायला मिळालंय. किरण एसट्या वाढत आहेत. आणि अशा तऱ्हेने आपण येतोय SMG रवी सर आउट आहे का बॅटर? येस बॅटर बाद, म्हणजे संपूर्ण संघ ऑल आउट झालाय. धावा झालाय धाव फलकरते आपण पाहू शकतो. 41 आणि 42 धावांचं लक्ष असणार या वेळेला आपण पाहू शकता. वाहून जे संघासमोर 9 धावा देऊन 4 गडी बाद केलेत संकेत रणडेने. जबरदस्त गोलंदाजी केली. चला लवकर संकेत लवकर या, आपला चेंडू चेक करा आणि लगेच बॅटर पाठवा. नवा संघ देखील आलेला आहे, म्हणजे रोडपाली संघ आता कुठे, तो देखील जवळचा संघ इथला डीजे.
बाळू पाटील सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. आपण वळत आहोत आता दुसऱ्या डावाकडे, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही पहिल्या डावाचं वार्तांकन ऐकलं. आता आपण जाऊया या दुसऱ्या डावाकडे. 30 बॉल आणि 42 हे गुणोत्तर आहे जे फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त सामना आहे, कमी धावसंख्येचा हा सामना आहे आणि अनेक वेळा आपण कमी धावसंख्येचे सामने रंगताना पाहिलेले आहेत. आणि किंबहुना एखाद्या गोष्टीचा जर पाया भक्कम असेल ना, त्याच्यावरती तुम्ही किती मोठी इमारत बांधू शकता. ते फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही पहा एक एक माळा कशा प्रकारे बांधलेला आहे आणि त्यानंतर सुरू असलेलं वरती काम, म्हणजे पाया कोणत्याही गोष्टीचा भक्कम असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही किती उंच इमारत बांधू शकता. इकडे या सामन्याची सुरुवात जर 17 क्रमांक 2 मध्ये जर जबरदस्त झाली तर सामना जिंकला जाऊ शकतो. संकेत रानडे आणि त्यांच्या सोबतीला तेजस मुखादम ही प्रारंभिक जोडी आहे. तर षटक क्रमांक 1 आदिनाथ पाटील. पहिलाच बॉल आहे, हवेत खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूर वरतून बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. झडप चांगली घातली आहे. क्षितिज म्हात्रे तिकडे होते आणि प्रामुख्याने धावत आले. पहिला बॉल आपल्यापासून थोडासा दूर आहे आणि त्यानंतर त्यांनी या बॉलवरती झडप घातली. 2 धावा 1 बॉलच्या समाप्तीनंतर. रोडपाली कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा आणि त्याचबरोबर नावा संघालाही विनंती आहे की आपला नाणेफेकीचा कौल होत आहे अशी नोंद घ्या. विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये, त्याच्यामुळे कमीत कमी धावसंख्या असलेलाही सामना रंगवू शकतो आणि अधिक धावा असलेलाही सामना रंगवू शकतो. याचा मागोवा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा घेतलेला आहे. नुकतीच झालेली साऊथ आफ्रिका विरुद्ध इंडिया दुसरी टेस्ट मॅच जर तुम्ही पाहिली तर मला वाटतंय 55 वरती टीम इंग्लंडला ऑल आउट केलं होतं भारतीय संघाने. त्यामुळे सामन्यांमध्ये काय कधी घडेल ना याचा नेम नाही. कुणाला वाटलं नव्हतं की इंग्लंड संघ हा 55 धावेवरती ऑल आउट होईल, परंतु 35 धावानंतर जी विकेटची पतझड सुरू झाली. 4 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 42 धावांचा पाठला करताना संघ वावंजे. ओव्हर नंबर 1 आदिनाथ पाटील पुन्हा तयार. एक अष्टपैलू खेळाडू बॅटची कडा घेऊन गली मधून बॉल सीमारेषा चिरतोय. थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे बॉल फरार. मिळतील धावा 4 येतोय चौकार. या बॉलने गॅप शोधला आणि टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतलेलं वळण आणि क्षेत्ररक्षकाचा फसलेला प्रयत्न. यावेळेला खोलवर पद्धतीचा बॉल आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग तिकडे होते. बॉलची पेकी करतील स्ट्रायकर एंडला. तोपर्यंत मिळेल ती 1 सिंगल धाव. धावसंख्या 9. 10 धावा बिनगडी बाद 42 धावांचा पाठला करताना संघ वावंजे. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक पाय पुढे काढत बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला यश मिळणार नाही. आलाय तो निर्धाव बॉल. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. 9 धावा आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत 33 धावा. हे गुणोत्तर मांडून दोन्ही संघांना विनंती करूया की आपण अधिकचा वेळ न घेता आपण घाई करा. ऐकूया तोपर्यंत एक छोटस मधुर संगीत.
जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजे शिवछत्रपती। मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिथे येणाऱ्या 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत ते 30 षटक क्रमांक 2 साठी परिवर्तन केलेलं आहे टीम नावडे या संघाकडून। जितेश खानावकर यांच्या नावी हे षटक आहे। पॉवर प्ले क्रमांक 2 ला होते सुरुवात। संकेत रानडे तयार। यावेळेला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली फार वेगाने क्षितिज आले आणि विकेटचं पतन। पहिलं सुयश टीम नावडे संघाला आणि पहिला धक्का वावंजे संघाला लागलाय। संकेत माघारी। बॅट्समन प्रतीक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत। क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी दाखल होतील। आता पहिलं सुयश टीम नावडे संघाला मिळालेला आहे। मॅच मध्ये हा संघ कमबॅक करेल का? कमी धावसंख्येचा सामना आहे। एका बाजूला सुरुवात चांगली झालेली आहे टीम वावंजे संघाकडून, परंतु त्यांनी पहिला गडी गमावलाय आणि फलंदाज संकेत माघारी आलेले आहेत। आता प्रतीक मैदानाच्या आतमध्ये लिप्टम राऊंड द विकेट, टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर गेला आणि फलंदाजांना प्रभावित केलंय। या बॉलने आलाय तो डॉट आणि या षटकामध्ये जितेश यांनी चमकदार कामगिरी करत आतापर्यंत 2 बॉल हाताळलेले आहेत आणि किंबहुना एकही धाव खर्च केली नाही। रोडपाली कॅप्टन आपला पाठवा अशी आयोजन कमिटीची सूचना आहे, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। यावेळेला कमरेच्या वरती बॉल भिरकावून दिलाय, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे हवाई फायर, षटकार 9+6। करताना पुढे जायचे, परंतु आता एक काळ आलं असाही आलेला आहे ना की फलंदाज क्रीजचाही वापर चांगल्या पद्धतीने करतात, क्रीजच्या खोलीपर्यंत जाऊन चांगले फटके खेळतात। म्हणजे कुठेतरी जे अंतर आहे फलंदाजी करताना ते थोडस वाढत। यावेळेला दिशा दिली, बॉलने गॅप शोधलाय, बॉल बॅकवर्ड डी पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे फरार, सीमारेषा चिरतो आहे, 4 धावींसाठी चौकार। युक्ती बरी आणि प्रामुख्याने ज्या वेगाने बॉल आला त्या वेगाचा वापर इथे फलंदाजांनी केलेला आहे। फलंदाज प्रतीक 10 धावांवरती फलंदाजी करत आहेत। कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती बरी आपण म्हणतो ना, त्याचा प्रत्यय आला। यावेळेला हा बॉल वळवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा चिरतोय वेगाने, बॉल जाईल सीमा पार, मोहर लागली आहे या बॉलवरती, सरळ 4 धावींची चौकार। प्रतीक वैयक्तिक 14 धावांवरती फलंदाजी करतायत 4 बॉलला फेस करत असताना, परंतु जितेश यांना कमबॅक करावं लागेल। जितेश खानावकर तयार, अनुभव चांगला आहे, यांच्याकडे क्षमता आहे, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत। आणि याही वेळेला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे क्लासिकल फटका, फलंदाज प्रतीक यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार, जबरदस्त हल्ला आणि जबरदस्त आक्रमण, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट जात असताना हा बॉल चांगल्या पद्धतीने वळवला, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय, ताकदीच्या जोरावरती मारलेला फटका, षटकार।
कॉल आहे, शेवटची सूचना आहे, अन्यथा आयोजन समिती कठोर होईल, आपल्या कॅप्टनला पाठवा ही विनंती आहे. आयोजन समितीकडे, आयोजन समितीने ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. यावेळी आणखीन एक चांगला फटका, परंतु खेळाडू बॉलच्या खाली आणि जेल पकडलेला आहे. यश खानावकर एक युवा खेळाडू इकडे जेल पकडलेला आहे कव्वर्सला, आणि आणखीन एक सुयश टीम नावडे संघाला मिळत आहे. ज्या विकेटच्या शोधामध्ये असताना ही विकेट त्यांना मिळालेली आहे. प्रॉपर टायमिंग करू शकले नाही, बॉल थोडा वेळ हवेत उभा राहिला आणि त्यानंतर पकडलेली एक चांगली कॅच. थँक यू. येणारे आता 18 बॉल आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 12. हे गुणोत्तर शिल्लक आहे. 3 षटकांचा खेळ संपला, बॉल अधिक आहेत, धावा कमी आहेत, या प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. जे आपल्याकडे नाही ते स्वप्न आहे, आणि जे आपल्याकडे आहे ना ते चांगलं आहे, हा दृष्टिकोन या सामन्यामध्ये ठेवावा लागेल. धावसंख्या आहे 30 आणि येणारे 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. जो हमारे पास नाही वो ख्वाब आहे, जो हमारे पास आहे वो लाजवाब आहे. म्हणजे जे काय आपल्याकडे आहे ते सर्वोत्तम आहे, हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून इथे खेळावं लागेल. बॉल जरी अधिकचे असले ना तरी देखील मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला जाऊ शकतो. एका बाजूला हा सामना जरी सोपा वाटत असला तरी देखील एक चांगली कॅच तुम्ही पहा फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून. तिकडे बुलंदिक पॉवर फुल स्ट्रोक षटकार. रणझुंजार विविधतेने नटलेला हे महाराष्ट्र राज्य आता येणाऱ्या 17 बॉल मध्ये बनवायचे आहेत 6 धावा. हे गुणोत्तर शिल्लक आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश नाही. ऑपस्टमच्या बाहेरचा बॉल उजव्या स्टीच्या बाहेरचा होता आणि त्या बॉलला अधिकची उसळी प्रदान केली, आलाय तो इथे डॉट. आता येणाऱ्या 16 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. यावेळेला हा फटका जबरदस्त आहे, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे हा चेंडू सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमापार चौकार.